आराध्या, तू वेळ चुकली माझी की जागा? म्हणजे काही नाही, तुझी लग्नाची सगळी तयारी झाली का नाही एवढंच बघायला आले होते. सगळी तयारी झाली आहे. छान, म्हणजे तू ह्या लग्नासाठी तयार आहेस तर नीट विचार केलायस. तुला माहिती आहे ना, हा एक प्रसंग कुठल्याही मुलीच्या आयुष्यात वारंवार येत नसतो. आय नो दॅट. हो, पण तुला हे माहिती नसेल की हा प्रसंग आयुष्याला खूप मोठं वळण देऊ शकतो. म्हणूनच एवढा मोठा निर्णय घेतलाय. सगळ्यांचा विरोध असतानाही, त्यांचा विरोध तुला कधी नव्हताच, तो फक्त तुझ्या या निर्णयाला होता. कुठल्या आई वडिलांना असं वाटणार नाही की त्यांच्या मुलीचं लग्न व्हावं, तिच्या डोक्यावर आशीर्वादाच्या रक्षता पडू नये. एवढंच काय, त्यांना तुझं कन्यादान सुद्धा करता येणार नाहीये. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं ना हे, ते पूर्ण होऊ नये. मला सगळं कळतंय, पण माझाही नाईलाज आहे. आणि हे सगळं मी माझ्या सुखासाठी करत नाहीये. या लग्नापेक्षा जास्त महत्वाचं त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेणं आहे. पण त्यांच्यासाठी तू आणि तुझं लग्न जास्त महत्वाचं आहे ना? असणारच, मी नाही म्हणतच नाहीये, पण रत्नपारखी काका काकूंनी सुद्धा खूप केलंय आमच्यासाठी. अगदी पोटच्या मुलींसारखं जपलंय आम्हाला. त्यांच्या रूपाने रक्ताच्या नसल्या तरी मनाच्या नात्याने घट्ट बांधल्या गेलेल्या आईबाबांच्या हातूनच कन्यादान होणार आहे माझं. आणि यातच मी आता खुश आहे. त्यांचे आशीर्वाद हेच मला माझ्या आईबाबांचे आशीर्वाद आहे. अगं पण आराध्या, आराध्या नाही, अनुष्का, अनुष्का रत्नपारखीचं लग्न आहे. आणि माझ्यावर, माझ्या देवावर आणि त्याच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे. माझा बाप्पा माझी साथ कधीच सोडणार नाही.